आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर, आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील नेतृत्व। एकाच पक्षात असताना आणि विरोधी पक्षात असतानाही एकमेकांच्या राजकीय बालेकिल्ल्यांना धक्का लागू न देण्याचे तत्व पाळत दोन्ही नेत्यांनी नगरचे राजकारण संतुलित ठेवले। मात्र लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात थोरात यांनी आपली ताकद लावल्यानंतर या समजोत्याला धक्का बसला असून आता विखेही थोरात यांच्या संगमनेरमध्ये आपली शक्ती लावण्याची शक्यता आहे। तसे झाल्यास या मतदारसंघात यंदा चुरस रंगण्याची शक्यता आहे। संगमनेर आणि थोरात हे नाते गेल्या 4 दशकांपेक्षाही जुने आहे। 1985 निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झाले आणि त्यानंतर सर्व निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या। साखर कारखाना, दूध संघ यासह झाडून सगळ्या सरकारी संस्था, नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आहेत। या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झाले आहे। कार्यकर्त्यांची भक्कम फळीही त्यांनी उभी केली आहे।